हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक साधी सोपी आणि झटपट होणारी पण खूप टेस्टी अशी रेसिपी घेऊन आली आहे. तर आज आपण सुक्या सोड्यांचं खास आगरी पद्धतीने कालवण बनवणार आहोत. अगदी झटपट आणि खूप मोजक्या साहित्यामध्ये हे कालवण तयार होतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे आपण घेतले आहेत 2 कांदे, 1 बटाट, 1 टोमॅटो. हे सर्व छान कापून घेतलं आहे आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर साधारणतः 1 मुठभर सुके सोडे, 5 ते 6 कोकम जे भिजत घातल्यात आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. आता लागणारे मसाले बघूया. मी इथे 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे आगरी मसाला आणि 1/2 चमचा धणे पावडर घेतले. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. पहिले गॅसवर टोप ठेवू व त्यामध्ये 3 छोटी पळीभर तेल टाकून घेऊ. इथे मी गॅसचा फ्लेम मीडियम ठेवला आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकू व त्या थोड्या परतून घेऊया. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा तांबूस रंगाचा झाला की त्यामध्ये हिंग, हळद टाकून घेऊ, तसेच धणे पावडर सुद्धा टाकून घेऊया. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता त्यामध्ये बटाट आणि भिजत ठेवलेले सुके सोडे टाकून घेऊ. सर्व पदार्थ पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर थोडी वाफ देण्यासाठी 5 मिनिटं टोपावर झाकण ठेवू व वरून थोडे पाणी टाकू. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता सोडे आणि बटाट छान वाफेवर शिजले आहेत. आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. त्यानंतर आमचा स्पेशल घरगुती आगरी मसाला आणि मीठ टाकून घेऊ. पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता त्यामध्ये मगाशी टोपावर जे पाणी ठेवले होते ते सुद्धा टाकू व सर्व मिक्स करून घेऊ. पाणी टाकल्यानंतर टोपावर पुन्हा एकदा झाकण ठेवून 10 मिनिटं शिजण्यासाठी मीडियम फ्लेमवर ठेवून देऊ. 10 minutes later. कालवण जवळपास तयार झालं आहे. सोडे आणि बटाटा सुद्धा शिजलाय. मसाल्यामुळे किती छान रंग आलाय ते तुम्ही बघू शकता. आता शेवटी आंबटपणा येण्यासाठी आपण कोकम घालू. तुम्ही इथे चिंचेचा कोळ किंवा कैरी सुद्धा घालू शकता. कोकम सुद्धा मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं स्लो फ्लेमवर ठेवू. सोडे मस्त शिजले आहेत. कालवणाचा सुवास संपूर्ण घरभर पसरलाय. आता कालवण थोडं आटून घेऊया. आता कालवण आटून झालंय. गॅस आपण बंद करून घेऊया.
तुम्ही इथे पाहू शकता आपलं कालवण रेडी आहे। आता आपण ते सर्विंग बोल मध्ये काढून घेऊया। आता आपण गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकून घेऊ। अशा प्रकारे अगदी कमी साहित्यांमध्ये आपली झटपट होणारी रेसिपी तयार झाली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली? जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।